घोषणा केली आम्ही राज्याचा 50% हिस्सा देणार नाही, तर ममता बॅनर्जी 50% हिस्सा द्यायला तयार आहे, ओरिसाही देत आहे, पण महाराष्ट्राने त्यामुळे 2.5 वर्ष जवळपास आपले सगळे रेल्वेचे प्रोजेक्ट बंद होते, पण आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर शिंदेजीच्या नेतृत्वाने आम्ही पहिला निर्णय घेतला की आपण हे पैसे द्यायचे, कारण याचा आपल्याला फायदा आहे, आपली अर्थव्यवस्था त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, आणि आम्ही ते पैसे देण्याचं देखील कबूल केलं, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला हे रेल्वेचे प्रोजेक्ट होताना दिसत आहे. असं आहे की त्या संदर्भातला एक जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा तयार झालेला आहे, त्याचं इव्हॅल्युएशन चाललेलं आहे. नागपूर मुंबईच्या याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर 78% राईट ऑफ वे हा आपल्या जो समृद्धीमुळे हातात आहे, फक्त त्या ठिकाणी 22% राईट ऑफ वे जो स्टेशनशी इंटिग्रेट करायचा आहे तेवढाच एक्वायर.